अजनी पुलिस ने एक शातिर चोर को गिरफ्तार कर लाखों का माल जब्त किया है। शहर के एक व्यक्ति को खासदार महोत्सव जाना भारी पड़ गया। शहर के सागिर बाहेकर 22 मार्च को हनुमान नगर में खासदार महोत्सव देखने आए थे। उन्होंने अपनी दोपहिया गाड़ी हनुमान नगर स्थित शास्त्री स्कूल के पास पार्क कर दी और चले गए। कार्यक्रम के बाद जब वे गाड़ी के पास आए तो वहां गाड़ी नहीं थी। आसपास पूछताछ करने पर भी गाड़ी न मिलने पर उन्होंने अजनी थाना में शिकायत दर्ज कराई। पुलिस को मिली शिकायत पर थाना की टीम जांच शुरू कर दी। मंगलवार को हनुमान नगर के बास्केटबॉल मैदान के पास स्प्लेंडर दोपहिया पर एक व्यक्ति घूम रहा था। थाना के टीम को इस व्यक्ति पर संदेह आया और संदेह के तौर पर पुलिस ने गिरफ्त में लिया। पूछताछ करने पर उसने अपना नाम ओम प्रकाश रांगडाले बताया। गाड़ी के बारे में पूछने पर उसने सही जवाब नहीं दिया। आमच्याकडे सागर बहेकर नावाची एक फिर्यादी आहे, त्यांनी त्यांची मोटरसायकल हनुमान नगर ग्राउंड तिथून खासदार महोत्सव पाहण्याकरता गेले होते, तेव्हा त्या दरम्यान चोरीला गेल्याची एक तक्रार दाखल झाली होती। त्याच्यावरून आपण मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल केला होता। तर त्यामध्ये आपण तिथला गोपनीय माहितगार लावले होते आणि संशयित जे कोणी फिरणारे असतील त्यांच्यावर लक्ष ठेवून होतो अशा प्रकारच्या चोऱ्या करणारे। तर त्याच्यामध्ये एक संशयित आढळून आला, ओमप्रकाश रहांगडाले। तर त्याला विचारपूस केली असता त्याच्या ताब्यात जी गाडी सापडली तीसुद्धा त्यांना दुसरीकडून चोरून आणल्याचे सांगितले आणि ते निष्पन्नसुद्धा झालेलं आहे। त्याच्यावरून त्याला आपण ताब्यात घेऊन पुढील विचारपूस केली। त्याच्यामध्ये त्यांनी अजनी पोलिसांच्या 2 मोटरसायकल आणि हुडकेश्वर 1, झरीपटका 1 आणि बजाजनगर 1 असे 3 मोटरसायकल, एकूण 5 मोटरसायकल आपल्याला त्यांनी दिलेले आहेत। मोडस म्हणजे तिथं एकटी अशी गर्दीत वगैरे एकटी गाडी लागलेली पाहून तो गाडी चोरून नेतो तिथून आणि त्याला पैशाची आवश्यकता असल्याने चोरी करत असल्याचे सांगितले त्याने। कामधंदे तर हातमजुरी करणाराच आहे, परंतु आणखी पैशाच्या याच्यासाठी तो त्यांनी चोरीचा मार्ग अवलंबला आहे। आता याच्यावर आम्ही त्याची विचारपूस PCR मध्ये आहे, विचारपूस सुरू आहे, आणखी मिळून आल्यास ते आपण रिकॉर्ड करणार। पुलिस का संदेह और बढ़ा तो पुलिस ने और सख्ती से पूछताछ की और वे बोल पड़ा। उसने बताया कि स्प्लेंडर गाड़ी चोरी की है, साथ ही हनुमान नगर के चोरी की भी कबूली दी। पुलिस ने उसके पास से 5 गाड़ी चोरी के मामले उजागर कर 2,40,000 का माल जब्त किया है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News नागपुर।